एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे उपविभागीय अभियंता SP देशमुख यांच्या कक्षात तोडफोड करण्यात आली। बिलाच्या वादातून ही तोडफोड झाल्याचे समजते। एका कंस्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर व त्यांचा साथीदार देशमुखांच्या दालनात आले, त्यावेळी ते हजर नव्हते। त्यांच्या अनुपस्थितीत सुपरवायझरने जबरदस्त तोडफोड केली, अक्षरशः पंख्याचं पातं देखील तोडलं। विदर्भवीर जांभुवंतराव धोटे यांनी संत गजानन महाराज, ताजुद्दीन बाबा, साईबाबा यांच्यावर टीका केली। या विरोधात संत गजानन महाराज भक्त सेवा समिती सहकारनगरच्या वतीने राजकमल चौकात धिक्कार आंदोलन करण्यात आलं। भक्तांनी धोटेंच्या वक्तव्याचा धिक्कार केला। श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समितीच्या कार्याध्यक्ष या नात्याने मी अमरावतीकरांना विनंती करतो की आपल्या परीने ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने संतांचा अवमान करणाऱ्या या नालायक जामंतराव धोटेचा आपण निषेध नोंदवा। कारण सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे की संतांचा अवमान करणारा व्यक्ती कोणी असो, त्याला जगात कुठेही स्थान नाही। जे काही परिस्थितीमध्ये त्याने जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे। पुन्हा या प्रकारे कोणीही महाराजांच्याबद्दल औद्गार केलं नाही पाहिजे। म्हणून आज आम्ही श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समितीतर्फे निषेध नोंदवतोय। अमरावतीकरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या परीने पुन्हा नोंदवावा, निषेध नोंदवावा व महाराजांचे भक्त किती हे या माध्यमातून नक्कीच विश्वात माहीत पडणार अशी मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त संख्येने निषेध नोंदवावा। जय गजानन। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी शहरातील लोकप्रतिनिधींना आपल्या मागण्यांविषयी अवगत केलं। आमदार रावसाहेब शेखावत, आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या कार्यालयात जाऊन या कर्मचाऱ्यांनी निवेदनं दिले व समस्या मांडल्या। स्वयंपाकी व मदतनीसांना डावलून खिचडी शिजवण्याचं काम बचत गटांकडे हस्तांतरित करणार आहे, या विरोधात कर्मचारी उतरले आहेत। शिवाय स्वयंपाकी व मदतनीसांना किमान 10,000 रुपये वेतन, शाळा समितीच्या मर्जीप्रमाणे त्यांना कामावरून कमी केलं जात आहे ते बंद करा, स्वयंपाकी व मदतनीस कामगारांना वर्षभर काम द्या आदी मागण्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या आहेत। मी BK जाधव, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन जिल्ह्याचा अध्यक्ष। या नात्याने आपल्याला जे काही शालेय पोषण कर्मचाऱ्यांची ज्या मागण्या आहे त्या मागण्यांना आज आमदारांच्या कार्यालयाने मोर्चा नेला। हे 26 जूनला शासनाने एक परिपत्र काढलं की खिचडी बचत गटाकडे द्यायचं त्यांनी परिपत्र। आमचं म्हणणं आहे की शासनाला काढलेलं परिपत्र मागं घ्या, कारण जे 17 वर्षापासून शालेय पोषण आहार काम करणारे कर्मचारी स्वयंपाक मदतीत हे सुद्धा यांचा रोजगार इसून घेऊ नका आणि ते परिपत्र मागं घ्या। आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत, किमान वेतन द्या, बँकेमार्फत वेतन द्या आणि मे जूनचे जे काही दरवर्षी ते आमचं मानधन द्या आणि शाळा समिती जी आहे मनमानी कारभार करता त्या ती शाळा समिती रद्द करा इत्यादी प्रमुख मागण्या घेऊन आम्ही डॉक्टर रावसाहेब शेखावत यांच्या आमदार यांच्याकडे गेलो, त्यांना निवेदन त्यांच्या PA नंतर रवी राणा यांच्या कार्यालयावर गेलो, त्यांच्या PA निवेदन दिलं। फक्त डॉक्टर बोंडे यांनासुद्धा आम्ही त्यांच्या मिसेस होत्या त्यांनी ते निवेदनाचं घेतलं आणि त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी कबूल केलं की त्यांच्या आमदारांनी सुद्धा हे प्रश्न मांडतील आणि आमदारांनी हा प्रश्न मांडावा
आणि या गरीब कर्मचाऱ्यांना यांना मानधन फार कमी मिळतो, 1000 रुपये त्यांना किमान वेतन, 10000 रुपये मिळायला पाहिजे, ह्या अशा प्रमुख मागण्या आहेत, त्यासाठी आमचा मोर्चा होता आणि शेवटी विसर्जन इथे सायन्सपूरमध्ये या ठिकाणी करण्यात आलं. आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. फुग्यांनी सजावट करून केक कापून वाढदिवस साजरा झाला. प्रहार कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचं अभिष्टचिंतन केलं. वाढदिवशी आमदार बच्चू कडूंनी विविध विकास कामांचा शुभारंभ केला व नागरिकांना गिफ्ट दिलं. अचलपूर विधानसभा क्षेत्रातील देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते खडीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. विविध ठिकाणी भूमिपूजन झालं. तेथे आतिषबाजी करण्यात आली. आमदार बच्चू कडूंना सुवासिनींनी ओवाळून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. केदारनगर येथे 5 लाखांच्या निधीतून व्यायामशाळा बांधली जाते आहे. व्यायामशाळेच्या वास्तूचं भूमिपूजन करण्यात आलं. अचलपूर पोलीस ठाण्याजवळ तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची नवीन वास्तू बांधण्यात येते आहे. या वास्तूसाठी भूमिपूजन करण्यात आलं. जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक निधीतून 1,73,00,000 रकमेतून ही विकास कामं साधली जाणार आहेत. यावेळी वाहनांचं लोकार्पणही करण्यात आलं. मोठ्या संख्येने प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या कार्यक्रमांना उपस्थित होते. आज बच्चू भाऊच्या वाढदिवसानिमित्त देवमाळीत 4 वार्डात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. उत्स्फूर्तपणे लोकांनी आपल्या स्वतःच्या पैशानं केक आणून हार फुलं घेऊन त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे या देवमाळीत जी देवमाळी विकासापासून वंचित होती त्या देवमाळीत प्रहारच्या हाती एक हाती सत्ता दिल्याबरोबर 1.5 कोटीचं काम या पहिल्या टप्प्यात आम्ही टाकलं आहे आणि जवळपास 2 कोटीची कामं आम्ही प्रस्तावित केली. येत्या 6 महिन्याच्या आतमध्ये ते 2 कोटीच्या कामांनासुद्धा या देवमाळीत सुरुवात होईल. तसंच अचलपूर मतदारसंघात पाहता अचलपूर तालुक्यात जर आपण पाहिलं तर आयटीआयची बिल्डिंग आहे, एसडीओची बिल्डिंग आहे, ट्रामा केअरचं बिल्डिंग आहे, रोड डिवायडरचं काम आहे, अशी करोडो रुपयाची कामं या बच्चू भाऊच्या माध्यमातून झालेली आहे. तसंच या पूर्ण मतदारसंघात आतापर्यंत 6 सिंचन प्रकल्पाची उभारणीसुद्धा बच्चू भाऊच्या माध्यमातून झाली आहे. आणि आपण तसंच पाहिलं तर चांदूर बाजारलासुद्धा नगरपालिकेची बिल्डिंग आहे, सर्व कार्यालय एका ठिकाणी आणली, ती प्रशासकीय बिल्डिंग आहे. आता नुकतंच 2-3 दिवसापूर्वी आपला जो कॉटन मार्केट समोरचा कृषी विभागाचा जो भाग आहे त्यातली 5 एकर जमीन बच्चू भाऊंनी सरकारशी भांडण करून मिळून घेतली आणि त्या ठिकाणी सर्व कार्यालय एकत्रित येणार, मग SDO असो, तहसीलदार असो, कृषी ऑफिस असो, पंचायत समिती, सर्व प्रकारचे ऑफिस एकाच ठिकाणी येणार, जेणेकरून मतदारसंघातल्या जनतेला आपल्या कामाकरता भटकंती करावं लागणार नाही. यापुढेही करोडो रुपयाची कामं प्रस्तावित असून लोकांच्या लहानात लहानात समस्याकडे प्रहारच्या कार्यकर्त्याचं लक्ष आहेच, पण बच्चू भाऊचं सुद्धा तेवढ्याच बारीकपणे लक्ष आहे आणि भविष्यातही बच्चू भाऊच्या मार्गदर्शनाखाली प्रहारचे कार्यकर्ते याच प्रकारचं प्रामाणिक काम करतील. आणि या दिवशी बच्चू भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, येणारी निवडणूक आहे, काँग्रेस आणि भाजपसारखे मोठे पक्ष समोर असताना ही हॅट्रिकचा वेळ आहे, अशा वेळेस तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्या प्रकारची एक भावना आहे की एक मोठ्या पक्षासोबत आपली लढत आहे यावर्षी? नाही, आता तर आम्ही 2 वेळा निवडून आलो आहे. यापूर्वी ज्यावेळेस आमचा कोणताही बेस नव्हता, फक्त काम आमच्या पाठीशी होतं आणि 2-2 पालकमंत्री स्वर्गीय विनायकरावजी कोरडे आणि माजी पालकमंत्री वसुधाई देशमुख यांच्याशी टक्कर असताना आम्ही तरुणांची फळी घेऊन उभं राहिलो आणि त्या फळीनं या दोन्ही पालकमंत्र्यांचा पराभव केला. आणि त्यानंतर जो विकास जनतेनं पाहिला, त्यानंतर ज्या मूलभूत सुविधा या मतदारसंघातील लोकांच्या पुढे झाल्या, त्यानंतर दुसऱ्यांदासुद्धा या मतदारसंघातील लोकांनी बच्चू भाऊंना निवडून दिलं आणि दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आता जे नेटवर्क आमचं मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण विदर्भात तयार झालं. आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल अगदी उंच आहे,
सर्व सामान्य जनता आमच्या पाठीशी आहे। तळागाळातल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आमच्या प्रहारचं काम असल्यामुळे आम्हाला निवडणुकीची चिंता नाही। मग राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, भाजप असो की सेना असो, या पक्षाची आम्हाला पर्वा नाही। कारण या पक्षाचं कुठलंही काम जनसामान्यापर्यंत नसल्यामुळं प्रहार नक्कीच तिसऱ्याही वेळेस बाजी मारेल अशी मला पूर्ण शाश्वती आहे। आता नजर टाकू ग्रामीण पोलीस ठाणे निहाय गुन्ह्यांवर। पोलीस ठाणे दर्यापूर, आरोपी उमेश कांतीलाल दोषी, फिर्यादी श्री वय वर्ष 35, कलम 342 354 अ 1-4 506 भारतीय दंडविधान सह 11(1) लैंगिक अत्याचार कायदा। हकीकत, फिर्यादीची 11 वर्षांची मुलगी मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना आरोपीने विनयभंग केला, कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। पोलीस ठाणे येवदा, आरोपी अरुण प्रल्हाद गिरे, फिर्यादी रामेश्वर गोपाल सगणे, कलम 306 भारतीय दंडविधान। हकीकत, फिर्यादीची मुलगी मृतक शीतल अरुण गिरे हिने आरोपीच्या जाचाला कंटाळून जाळून घेतलं व उपचारादरम्यान मरण पावली। पोलीस ठाणे शिरखेड, आरोपी प्रवीण घारपाल, फिर्यादी मंगेश देवरावजी निंबेकर, कलम 324 504 506। हकीकत, आरोपीने फिर्यादीला सार्वजनिक बस स्टँडवरील पाणी भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली। पोलीस ठाणे पथरोट, आरोपी संदीप रमेश लवाळे, फिर्यादी योगेश दादाराव सव्वालाखे, कलम 324 34 504। हकीकत, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीने त्याची टाटा 407 घरासमोर उभी केली असता या कारणावरून आरोपीला जखमी केलं। पोलीस ठाणे खोलापूर, आरोपी बाबाराव भाऊराव वानखडे अधिक 2, फिर्यादी सौ शालू बाबाराव वानखडे, कलम 498 अ 323 504 506 34। हकीकत, आरोपींनी संगनमत करून घरगुती कारणावरून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होते दिवसभराचे तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। शनिवार कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस। रविवार कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। झोपलेल्या पारध्यांना चिरडले कारने, बडनेरा रेल्वे स्थानक मार्गावरील घटना, एक युवक व एका चिमुकलीचा मृत्यू, 7 जण जखमी। विवाहानंतर 2 दिवसातच नववधूचा मृत्यू, सासरच्यांनी मारल्याचा नववधूच्या भावाचा आरोप, पोलिसांच्या उपस्थितीत लावला होता विवाह। पोलिसांसाठी फोरेन्सिक कार्यशाळा, पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेत आयोजन, पोलिसांना देण्यात आली माहिती। पटवारी व महसूल कर्मचाऱ्यांचं संयुक्त धरणं, प्रलंबित मागण्यांसाठी केलं आंदोलन, 31 जुलै पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आश्वासन। आंध्रा तीर्थयात्रेला सुरुवात, दादावाडी येथून प्रस्थान, जैन संस्कार युवा मंचाचं आयोजन। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77 अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25 70 32 6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज।